निकित कॉल फॉर स्टाफ मीटिंग. या सगळ्या घरच्या इश्यूमुळे मला काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या, त्या राहून गेल्यात. आय विल स्पीक टू ऑल ऑफ देम टुडे. ओके. यस. गॉड, मिसेस देवकुळे, आता आदित्य आणि श्वेताचं लग्न लावेपर्यंत ही बाई मला इरिटेट करत राहणार. सौंदर्य इनामदार हिअर. हो हो, राधा हिअर. एक्सक्यूज मी. हो सौंदर्य मॅडम, आता आपल्याला दोघींना कामाला लागायला हवंय. आपल्या श्वेता आणि आदित्यचं लग्न करायला हवं ना, तयारी करायला हवी त्याची. मिसेस देवकुळे, मी तुम्हाला सांगितलं ना, अजून त्या बाबतीत मी काही विचार केला नाहीये. अहो, पण आता तयारी करायला काही हरकत नाहीये आणि ठरवायलाही हरकत नाहीये, कारण दीपा कायमची हे घर सोडून गेली. What? Yes, yes. अहो, आज सकाळी एक चिठ्ठी मिळाली आम्हाला. त्याच्यात तिने तसं लिहिलंय, आता ती तिचं काळं तोंड आम्हाला कधीच दाखवणार नाही. म्हणजे आदित्य आणि श्वेता मधला अडथळा गेला ना. And how are you sure की ती परत येणार नाहीये? Sure, sure. अगदीच sure. मिसेस देवकुळे, तेच विचारते मी, तुम्ही इतक्या शुअर कशा की ती कायमची गेली? अहो हो हो, तसंच लिहिलं होतं तिने चिठ्ठीमध्ये. पण काही म्हणा, आमची दीपा जे ठरवते ना, जे बोलते ना, ते करून दाखवते. आता हेच बघा ना, श्वेताच्या आधी लग्न करणार होती म्हणून तयार झाली की नाही लेलेंची लग्न करायला. आता तुमचा मुलगा तिथे आला आणि ते लग्न मोडलं, ते सोडा. मिसेस देवकुळे, नाही म्हणजे मुद्दा काय की ती जे सांगते, जे बोलते, ते करून दाखवते. आताही अगदी तसंच होईल, काळजीच करू नका. That's great news. म्हणून तर सांगते ना, लवकरात लवकर आपण तयारी करायला हवी या दोघांच्या लग्नाची. हा हो, अभिनंदन. हा हा, अभिनंदन अभिनंदन. ब्युटिफुल. अरे, एवढी गुड न्यूज दिली मी, तरी फोन कट केला. अरे बाई ना निकिता, गुड न्यूज, ती काळी मुलगी घर सोडून गेली कायमच. आय सी. हे एक बरं झालं की तिने स्वतःच ठरवलं आणि आपल्या मार्गातून दूर झाली. आता माझ्या आदित्यचं लग्न मला लवकरात लवकर लावता येईल. बट मॅम, शूट, जर दीपा घर सोडून गेली आहे तर तिने कार्तिक सरांसाठी तुम्हाला फोन करणं अशक्य आहे. म्हणजे दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीने तुम्हाला फोन केलाय. युअर राईट निकिता, मी पण त्याच कन्क्लुजनवर पोहोचले. पण ती दुसरी मुलगी कोण असेल? डॉक्टर, दीपा अगं किती दिवसानंतर दिसलीस तू देवळात. हो, महाउत्सव आहे ना मंदिरात म्हणून. तुम्ही घेतलं दर्शन? हो. गुरुजी. दीपा, मला आता निघायला हवं. आजच तर आलीस, सकाळी तर म्हणाली होतीस की मी काही दिवस थांबणार आहे म्हणून. हो, मी म्हणाले होते. पण काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम तसा काहीच नाहीये. अगं मग थांब ना, तू बघतेस ना, आज उत्सव आहे, महाप्रसाद घे आणि मग हवं तर जा. आत महाप्रसादाची तयारी सुरू आहे, तिथे तुझी गरज आहे, जा बाळा. बरं काका. बसा तुम्ही, बसा जरा इथे, त्या चावी द्या इथे, बसा तुम्ही. हे घ्या,
पाणी घ्या तुम्ही जरा. हे चॉकलेट घ्या जरा, एनर्जी येईल तुम्हाला. नको ग, काही खायची इच्छा नाहीये. काका मी तुम्हाला आत्ता पण सांगते, अहो तुम्ही घरी जा ना, जरा आराम कराव, हालत बघा तुमची. मी शोधते ना दीपाला, मी आहे ना, तुम्ही काळजी नका करू. नाही ग, दीपाला शोधलं पाहिजे आधी. अहो मी शोधते ना दीपाला, तुम्ही काळजी का करताय. तुम्ही घरी जाऊन आराम करा. हा चालेल, मी चालवते आता, बसा तुम्ही मागे. निकिता, रिगार्डिंग दॅट कॉन्फरन्स आय फील अननोन नंबर. मॅम आय थिंक यू शुड अटेंड इट. हॅलो. हॅलो सौंदर्य मॅम. येस. ओळखलं नाही मला तुम्ही. नाही, तुझी ओळख अजून पटली नाहीये. इंट्रोडक्शन करण्यात वेळ नको घालवायला ना. आता कसं आहे, मार्गातला अडसर गेलाय ना, मला कार्तिक द्या बस, बाकी काही नको. अडसर? कसला अडसर? अहो ती काळी मुलगी नाही का, दीपा देवकुळे, ती गेली ना निघून. आता त्याच्या आयुष्यात कोणीच नाहीये. मग आता माझी मागणी पूर्ण करा. हा नाही तो कसं आहे, तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी मला फाडून फेकून देता येईल. नाही तर तुम्हाला माहितीच आहे ती चिठ्ठी कुठे पोहोचेल ते. ओके अच्छा. मॅम तीच मुलगी? काय म्हणाली? जे आधीच्या फोनवर बोलली होती तेच, पण आणखीन एक असं काहीतरी बोलली की ज्यामुळे मला वेगळाच संशय येतो. मॅम मीन्स एक्झॅक्टली व्हॉट? त्यावरून आपल्याला काही पुढचं डायरेक्शन मिळेल? ती असं म्हणाली की काळी मुलगी घरातून कायमची निघून गेली, आता कार्तिकच्या आयुष्यात कोणीच नाही. पण दीपाने घर सोडलंय हे तिला कसं माहीत? एक्झॅक्टली माय पॉईंट. याचा अर्थ ती मुलगी आयदर त्या कुटुंबातलीच कोणीतरी आहे, किंवा मग ती जी कोणी आहे तिची कार्तिकवर आणि त्या काळ्या मुलीवर नजर आहे. एक मिनिट मॅम, दीपा घरातून गेलीये हे आज सकाळी मिसेस देवकुळेंनी तुम्हाला सांगितलं, राईट? सो आयडियली दीपा घरातून गेल्याचं घरच्या माणसांना आधी समजणार. मॅम आपल्याला कॉल करणारी व्यक्ती घरातलीच आहे. घरातली श्वेता? श्वेताला कार्तिक सर का हवे असते? आय मीन तिचं लग्न तर याचा अर्थ श्वेताला आदित्य सरांबरोबर लग्न करायचं नाहीये. डॉक्टर, तिकडे दीपा आहे का? अहो ती घरातून निघून गेली आणि तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे तिच्या बाबांसाठी. कार्तिक तू बरा आहेस? ताई सगळंच चुकलंय, माझं सगळं चुकलंय ताई. कार्तिक काय झालंय? नाही मला मान्य काहीतरी घडलंय म्हणून तुला असं वाईट वाटतंय, पण तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. बस तू आधी. बरं झालं ना मी इथे आले. ताई खर तर तू उगाच रिस्क घेतलीस, चुकून मामाला कळलं तर परत. कळलं तर कळू दे कार्तिक, अजून असे किती दिवस मी तिला घाबरून राहायचंय. हे बघ फोनवर जेव्हा मी तुझा आवाज ऐकला तेव्हाच मला कळलं काहीतरी गडबड आहे. तुला कोणाशी तरी बोलायची गरज आहे, तुला तुझ्या बहिणीची गरज आहे म्हणून मी इथे आले. तू बाकी काही विचार करू नकोस.
ताई ताई दीपा माझ्यामुळे घर सोडून गेली. कुठे गेली आहे, कशी असेल, काहीच माहिती नाही. खरंच खूप विचित्र घडलंय सगळं. ताई मी तिचं लग्न मोडायला नको होतं, खरंच चुकलं माझं. हा तिने काहीतरी विचार करून घेतलेला निर्णय होता तो, मी त्यात पडायला नको होतं. कार्तिक ऐक, तुझं काहीच चुकलेलं नाहीये, तरी तिचा तुझ्यावर विश्वास होता म्हणून तुझी मदत मागितली, म्हणून तुला भेटायला आली, ह्यातच सगळं आलं. आणि दीपाच्या बाबतीत जे काही घडत होतं ते चुकीचं असल्याशिवाय तिच्या बाबांनी लग्नावर का बहिष्कार टाकला? ताई पण दीपाला नाही आवडलं माझं वागणं, तिने स्वतः सांगितलं मला तसं. खूप दुखावली गेली होती ती. आणि ताई ती तिच्या कुटुंबाच्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह आहे हे मला माहितीये. तिने काही टोकाचा निर्णय घेतला तर? तू का असा नेगेटिव्ह विचार करतोस कार्तिक? ताई आपण पोलिसात जाऊया का? नाही, तिच्या घरच्यांशी बोलल्याशिवाय आपण असं काही करणार नाही होत. ताई अगं पण मग कुठे असेल ती? कार्तिक तू उगीच खूप टेन्शन घेतोस. असं टेन्शन घेत राहिलास तर तू नीट विचार कसा करू शकशील? तू शांत हो, शांत डोक्याने विचार कर. ताई ती येईल ना परत? नक्की येईल. खरंच वाटतंय तुला? कार्तिक मी दीपाला भेटले, कुहूशी किती पटकन मैत्री केली तिने. मी नसताना कुहूला झोपवलं तिने इतकं सहज. आलेल्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे तिला नक्कीच कळतं. खूप पॉझिटिव्ह मुलगी अरे ती. कार्तिक हे सगळं तुला बरं वाटावं म्हणून नाही बोलत हे खरंय. मला माणसं ओळखता येतात कार्तिक. दीपा असं खचून जाऊन काही चुकीचं नक्कीच करणार नाही. रश्मी ती परत येईल. थँक्स ताई, तू म्हणतेस तर नक्की येईल ती. ठीक आहे, ठीक आहे. आजी, अरे आजी बरं बघा, ठसका लागला, पाणी आणा ना प्लीज. आजी हे घ्या, पाणी घ्या. आणखीन हवं? बस बस ठीक आहे, मी आता. ही आमची दीपा. बरं का सानियाजी? हो का, गोड आहे अंगली. तुम्हाला सांगू, माझी आजी पण तुमच्यासारखीच आहे, अशीच गोड. नशिबवान आहे तुझी आजी, अशी तुझ्यासारखी गुणी नात मिळाली तिला. आजी सुखी राहा, चांगला नवरा मिळेल हो तुला. दीपा सतत माझ्या मनात फक्त तुझाच विचार असतो. दीपा आय लव्ह यू. हॅलो. आमच्या घरात ना नुसता ड्रामा चालू आहे, ड्रामा. आधी लग्न मोडलं आणि आता ही दीपा घर सोडूनच गेलीये. काय पळून गेली? कोणाबरोबर? ती नाही माहिती बा, पण तिच्या बाबांच्या नावाने चिठ्ठी ठेवून गेली होती मी घर सोडून जाते म्हणून. काय माहित कुठे गेलीये, पण आता काही परत ती घरात यायची नाही. कशावरून? हो कशावरून काय, चिठ्ठीत लिहिलंय तिने तसं. तिला माहिती होत ना जोपर्यंत ती या घरात आहे तोपर्यंत सौंदर्या मॅडम श्वेता आणि आदित्यचं लग्न लावून देणार नाही. आणि सौंदर्या मॅडमने दिलेली मुदत सुद्धा संपली हे सुद्धा तिला माहिती होत. नाही म्हणजे तशी ती हुशार आहे. आता काय, श्वेताच्या मधला काटा निघाला, आता श्वेता लग्न करायला मोकळी आहे की नाही. सॉलिड ड्रामा. आता पुढे काय? पुढे काय, मी लगेच सौंदर्या मॅडमना फोन केला. वाटेतला काटा दूर झाला म्हटल्यावर इतक्या खुश झाल्या ना त्या. सही काय, ही काळुंदरी त्याला नजरेसमोर नकोच होती, सुंटी वाजून खोकला गेला. मग काय,
लगेच त्यांनी परवानगी दिली श्वेता आणि आदित्यच्या लग्नासाठी. आता लवकरच बघा तुम्ही दोघांचं लग्न होईल. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू थँक्यू. अभिनंदन. अहो परत परत काय करताय अभिनंदन, आत्ताच केलं ना. हो पण मला आत्ताच कळलं ना. नाहीतर तुझं यापूर्वीच चांगलं अभिनंदन केलं असतं मी. तुम्ही कधी आलात? अगदी वेळेवर आलो मी घरात, अगदी वेळेवर. दीपाचा काही पत्ता लागला का? कुठे आहे ती साक्षी? काही कळलं का ग दीपा बद्दल? गप्पा बस. खोटारडी, एकदम गप्पा बसायचा. आता नाही यायची माझी दीपा. साक्षी, माझी दीपा या घरात पुन्हा कधीच येणार नाही. काका असं बोलू नका, आपण शोधू ना तिला. छे छे, हिने तशी सोयच करून ठेवली आहे ना, त्यामुळे दीपा पुन्हा परत येईल असं मला नाही वाटत. अहो असं का म्हणताय तुम्ही? तुझ्या मुलीच्या लग्नासाठी सौंदर्या इनामदारने दिलेल्या मुदतीच्या आत तू दीपाला उजवायला निघाली होतीस. अगं तुझ्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलीच्या स्वप्नांची राखरांगोळी केलीस तू. अगं त्या म्हाताऱ्या लंपट माणसाची लग्न लावून द्यायला निघाली होतीस. अगं बाई आहेस का कोण आहेस? काका साक्षी दुर्दैवी आहे ग मी, आणि खरंच दुर्दैवी आहे. माझ्या पुरीला हे घर सोडून जावं लागलं. हा तिचा बाप जिवंत असताना. ती एकटं वाटलं असेल का तिला? ती एकटं वाटलं असेल. ही लग्नासाठी तिच्या मागे लागली. मला ते मान्य नसल्यामुळे मी तिच्याशी बोलत नव्हतो. श्वेताचं काय, ती तर कायमच तिच्याशी तुसड्यासारखंच वागायची. किती एकटं वाटलं असेल, किती एकटी पडली असेल ती. लहानपणापासून बघतोय सारखा सारखा दुसऱ्यांचा विचार करायचा, त्यामुळे आपलं स्वतःच सुख दुःख कशाचाही विचार करायचा नाही. किती त्याग करत बसलीस दीपा, किती त्याग करत बसलीस. का असं केलंस? या तुझ्या बापाला खरं खरं का नाही सांगून टाकलंस? सगळं प्रेशर स्वतः एकटीने घेत बसलीस. मुख्य म्हणजे हिचा छळ का सहन केलास? का? स्वतःची बॅग स्वतःच उचलून नेली तिने. नवी नवरी असूनही स्वतःच ओझ स्वतःच उचल. कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा केली नाही. मला नमस्कार करायला आली आणि मी बघितलं पण नाही तिच्याकडे, तसाच उठून निघून गेलो. पण तिने राग नाही धरला. हाजीला प्रेमाने मिठी मारून निघून गेली. दीपा दीपा ये ग परत. देवा रे काय दिवस दाखवलास रे. माझ्या मुलीने इतका मोठा त्याग केला आणि आपलं घर आपली माणसं सगळं तिला सोडून जावं लागलं केवळ या बाईच्या कारस्थानामुळे. अहो पण हेच हेच हवं होतं ना तुला? आता घे, गेली दीपा घर सोडून. झालं समाधान? एकटी निघून गेली एकटी समजूतदारपणे. माझी पोर कुठे जाईल, काय खाईल, कुठे राहील या बापाला काही काही माहीत नाही. स्वतःच्या बहिणीच्या सुखासाठी या घराचा त्या घराचा उंबरठा ओलांडून गेली बिचारी केवळ तुझ्यामुळे.
तुझ्या या घाणेरड्या कारस्थानामुळे. अहो तुमचा काहीतरी काका. तर दीपा कधी मला परत दिसेल का? कधी परत येईल ती दीपा? दीपा, आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.